शोभा जी, आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या यशस्वी आयुष्यासाठी मंदिरात प्रार्थना करून पहाटे परतल्या होत्या। घरी देवाला अन्नदान केल्यानंतर शोभाजी प्रसाद देण्यासाठी मुलाच्या खोलीत पोहोचली। सुनबाई प्रसाद घे, सुनबाई रोहन कुठे आहे? शोभाजींना त्यांच्या खोलीत पाहिल्यानंतर मानसी ओरडली आणि म्हणाली, सासूबाई, तुमच्यामध्ये शिष्टाचार नावाची काही गोष्ट आहे की नाही, ती तुमच्या म्हातारपणात रुजली आहे की नाही मला माहीत नाही। दार वाजवून तुम्ही आमच्या खोलीत यायला हवं होतं हे तुम्हाला कसं कळत नाही? शोभाजी एक अशिक्षित खेडेगावाची स्त्री होती। त्यांच्या सुनेचे बोलणे ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी आले आणि ओल्या डोळ्यांनी म्हणाल्या, बेटा, मी फक्त हा प्रसाद द्यायला आले होते आणि दरवाजा आधीच उघडला होता। जर दार उघडे नसते तर मी नॉक करून आत आले असते। आता इथून निघून जा, रोहन इथे नाही आहे। अनपड गवार कुठली? मानसी म्हणाले। आपल्या सुनेच्या बोलण्याने शोभाजी दुःखी झाली आणि डोळ्यात अश्रू आणून त्या आपल्या मुलाच्या खोलीतून मागे वळल्या आणि तिच्या खोलीत गेल्या आणि मोठ्याने रडल्या। तिने किती प्रेमाने आपल्या सुनेला घरी आणले होते, किती इच्छा तिच्यासाठी तयार केल्या होत्या आणि अवघ्या 4 दिवसात सुनेने सर्व इच्छांचा गळा घोटला होता। रोहन बाहेरून घरी परतल्यावर मानसी त्याच्यावर चिडली आणि म्हणाली, ऐक, मी तुला एक गोष्ट सांगितली तर वाईट वाटू नकोस। तुझ्या आईला जराही शिष्टाचार नाही। तुझी आई थोडीफार शिकलेली आहे असे तू म्हणायचास। ती बेधडकपणे आमच्या खोलीत येते आणि तू एक आहेस, आई आई करत मिठी मारत असतोस। तू लहान आहेस का? तिला सांग आमच्या खोलीत आल्यावर नोकर म्हणून ये आणि तुझ्या वडिलांना सांग की त्यांनी बनियान घालून घराभोवती फिरू नये। पूर्वीच्या गोष्टी वेगळ्या होत्या, आता मी पण इथे राहते, त्यामुळे किमान मर्यादेत राहा। लोक फक्त आपल्या सुनेला धडे देतात आणि स्वतःच्या सवयी सुधारत नाहीत। आणि हो, मला उशिरा उठायची सवय आहे, त्यामुळे मला सकाळी लवकर उठू नका, मानसी तिचा नवरा रोहनला म्हणते। रोहन म्हणतो, मानसी, तू काय बोलत आहेस? मी इथे असताना तुला कोणतीही अडचण येऊ देणार नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू उशिरापर्यंत कशी झोपणार? घरात अजूनही काही पाहुणे आहेत। सर्व पाहुणे गेल्यावर तू तुझ्या मनाप्रमाणे जगू शकतेस आणि तू जे बोललीस ते मी पप्पाला कसे सांगू? ते माझ्यापेक्षा मोठे आहेत आणि तसे आई सांगत होती की उद्या तुझी स्वयंपाकघरातील पूजा आहे, मग तू उशिरापर्यंत कशी झोपणार? थोडं ॲडजस्ट कर, मग तुझ्या मनासारखं कर, तू घरची राणीच राहशील, तुला कोणी काही बोलू शकणार नाही, मानसी म्हणाली। म्हणूनच अशा घरात मला लग्न करायचं होतं की लग्नानंतर मुलगा वेगळा राहू शकतो। अरे, हे घर आहे की पक्ष्यांचे घरटे? दिवसभर कोणी ना कोणता बहाणा करून खोलीत येत राहतो। एकांत नावाची गोष्ट नाही। माझ्या वडिलांनी तुझ्या कुटुंबात काय पाहिले ते मला माहीत नाही आणि लग्नाआधी तू म्हणायचंस की या घरात तुला कोणी अडवणार नाही, पण या 2 दिवसात तुझ्या आईने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले। सारखी म्हणते, सुनबाई, वेळेवर अन्न खा, भरपूर चहा पी, एवढं कोणी विचारतं का? रोहन हसला आणि म्हणाला, मानसी, तू मर्यादा का ओलांडतेस? कोणतीच सासू सुनेला विचारत नाही आणि माझी आई तुला विचारते, त्यामुळे तुला त्यातही अडचण आहे? चल झोप जा, आता तुला उशीर झाला नाही का? असं म्हणत तो दुसरीकडे वळला आणि हसत हसत झोपला। जेव्हा रोहनची आई शोभाजी यांनी मानसीला स्वयंपाकघरातील पूजेची पद्धत विचारली तेव्हा ती म्हणाली, आई, मी लग्नात इतके पैसे खर्च केले आणि माझी नके स्वयंपाकघरात जाऊन खराब करू का? शोभाजी हळूच म्हणाल्या की सुनबाई, हे सगळं नातेवाईकांसमोर बोलू नकोस, ठीक आहे? नाहीतर ते सीन क्रिएट करतील। तू खोलीत चल आणि फक्त तिथे मला थोडी मदत कर आणि मी लोकांना सांगेन की जेवण सुनेने बनवले। जेव्हा जेव्हा शोभाजी मानसीला काही कामासाठी विचारतात तेव्हा ती कोणत्या ना कोणत्या कारणाने ते टाळत असे। एके दिवशी सकाळी दूधवाला आला, त्याने शोभाजींना पाहिले आणि म्हणाले, वहिनी, नवीन सून आल्यावरही तुम्ही जेवण बनवत आहात, तुम्ही दिवसभर काम करत आहात, मग काय होतं? हे ऐकून मानसी बाहेर आली आणि म्हणाली, ए अनपड गवार दूधवाला, तुझा काय स्टेटस आहे रे? माझ्या सासूबाईंना दयाण देणारा तू माझा नातेवाईक आहेस का? दूध द्यायचे असेल तर दे, नाहीतर। आजूबाजूच्या सर्व महिला निघून जातात। मानसीचा आवाज ऐकून शेजारच्या सगळ्या बायका बोलू लागल्या आणि हसायला लागल्या। हे सर्व पाहून शोभाजीने मानसीचा हात धरला आणि म्हणाल्या, सुनबाई, माझी तुला विनंती आहे की तुझा आवाज थोडा खाली ठेव। सत्य बोलण्यासाठी आवाज वाढवला तर बरे वाटते, पण कुणाचं अपमान करण्यासाठी आवाज वाढवणे योग्य नाही। तो दूध विकतो हे मला मान्य आहे, पण तो तुझ्यापेक्षा किती मोठा आहे हे लक्षात ठेव। मानसी म्हणाली, एक मर्यादा आहे, या घरात सुनेपेक्षा दूधवाल्याला जास्त मान दिला जातो, म्हणूनच मला या घरात राहायचे नाही। मला पहिल्याच दिवसापासून तुम्ही मला आवडला नाही, पण मी काय करू? नवरा एकटाच आहे जो आई वडिलांच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणतो। सोडा, मी एका अशिक्षित बाईशी काय वाद घालत बसले? जा आणि माझ्यासाठी जेवण बनवा, असं म्हणत मानसी तिच्या खोलीत गेली आणि कानात इयरफोन लावून बसली।
जेव्हा शोभाजींचे पती रामभाऊ यांनी हे सर्व ऐकले तेव्हा ते म्हणाले की शोभा, सुनेची बोलण्याची पद्धत तुम्हाला सुधारावी लागेल, अन्यथा समाजात आपण जो आदर निर्माण केला आहे तो धुळीत जाईल। तिला सांगा की आज तिच्याकडे जे काही आहे ते आधी नव्हते। खूप परिश्रम आणि समर्पण करून आम्ही समाजात आदराने आणि निरुपयोगी गोष्टींपासून स्वातंत्र्य देऊन स्वतःसाठी एक स्थान निर्माण केले आहे। आम्ही आमचा सन्मान पणाला लावू शकत नाही। शोभाजी मानसीला आपली मुलगी मानत होत्या, पण ती तिला उलट उत्तरे द्यायची आणि घरचे कोणतेही काम करत नसे। हद्द तेव्हा झाली जेव्हा एका दिवशी मानसी म्हणाली, मम्मी माझ्या पायात खूप दुखत आहे, तुम्ही दिवसभर घरी बसता, त्यामुळे प्लीज माझ्या पायाला मसाज करा। रामभाऊ म्हणाले, सुनबाई ती तुझी सासू आहे, अरे तुला येऊन 5 महिने झाले तरीही तुझ्या सासूबाई रात्रंदिवस स्वयंपाकघरात व्यस्त असतात, बाहेरची सगळी कामं ती करते आणि तुझे पाय दुखत आहेत, जर वेदना असह्य होत असेल तर मालिश करणाऱ्याला कॉल कर। तुझ्या सासूबाईंचा त्रास बघ, तिचं वय बघ, हे सगळं योग्य आहे का? मानसी म्हणाली, बाबा मी तुमचे मत विचारले आहे का? जे तुम्ही देत आहात जेव्हा तुम्हाला विचारले जाईल तेव्हा तुमचे मत द्या, निरुपयोगी सल्ला देण्याचा प्रयत्न करू नका, कारण मी जितके तुम्हाला चांगले समजते तितकेच तुम्ही हुशार आहात, नाहीतर गप्प बसा आणि मी कोणत्याही मालिश करणाऱ्याला फोन केला तर ती फुकट करेल का? माझा नवरा एकटाच कमावता आहे आणि घरी जेवणारे बरेच लोक आहेत। अहो जर तुम्ही मला वाचवणार नसाल तर तुम्हाला अजिबात आम्ही सांभाळणार नाही, तुम्ही लोकांनी स्वतःची व्यवस्था केली असती तर मला कंजूस व्हावे लागले नसते। शोभाजी म्हणाल्या, जाऊ द्या, जर तिच्या पायात खरंच दुखत असेल तर मी तिला मालिश करेन, मला काही हरकत नाही, मला मुलगी असती तर मी तिची अशीच काळजी घेतली असते ना। रामभाऊ म्हणाले, शोभा तुझी भावना पूर्णपणे निस्वार्थी आहे, मला माहीत आहे तू तिला आपली मुलगी मानतेस, पण मी हे अजिबात पाहू शकणार नाही, अजिबात नाही। तिच्या जागी आपली मुलगी असती तर तिने आईला रात्रंदिवस काम करून मग तिच्या पायाला मसाज करायला लावले असते का? चल तू खोलीत आराम कर। मानसी म्हणाली, मला वाटले होते की मी तुझ्याशी प्रेमाने बोलले तर तुम्हा लोकांना सर्व काही समजेल, पण तुम्ही समजणाऱ्यांमध्ये नाही, मी आता काही करू शकते, मी इशारा दिला नाही असे पुन्हा म्हणू नका। आज तुमच्या मुलाला येऊ द्या, आज घेतलेले सगळे निर्णय तुम्हाला मिळाले नाहीत तर माझेही नाव मानसी लावणार नाही, आता माझे स्वतःचे वेगळे घर असेल, मलाही मुक्तपणे जगण्याचा अधिकार आहे, मी तुमच्यासारख्या लोकांसोबत राहू शकत नाही। एवढं बोलून मानसी रागात बसली आणि रोहनची वाट पाहू लागली। रोहन ऑफिसमधून परतताच घरात गोंधळ सुरू झाला, त्यानेही मानसीचे ऐकले नाही। तेव्हा मानसीने रडत तिच्या आई वडिलांना बोलावले, आवाज इतका मोठा होता की शेजारचे लोकही बाहेर बसून मजा घेत होते। एका महिलेने विचारले, आज शोभाजींच्या घरी एक चांगला चित्रपट चालला आहे। शेजारी म्हणाले, शोभाजींच्या सुनेने आज जी अराजकता निर्माण केली आहे। काही वेळातच शोभाजींचे कुटुंबीय आणि मानसीचे आई वडील सर्व उपस्थित होते, सर्वजण बाहेरून धुमाकूळ घालण्यासाठी आले होते आणि त्याचे सर्व लोक आश्चर्यचकित झाले। सून अवघ्या 6 महिन्यापूर्वी आली आहे आणि तिला स्वतःच्या स्वतंत्र घरात स्थायिक व्हायचे आहे। शेजारी कमला म्हणू लागली, मला सांगा, नवीन सुनेला सासू सासऱ्यांसोबत राहायचे नाही, त्यामुळेच तिच्या आई वडिलांनी मध्यम मार्ग काढला आहे। घरातील सदस्य आपापसात बोलत होते, प्रत्येकजण आपापल्या परीने बोलत होता। एका बाजूले बसलेले रामभाऊ आणि शोभाजी एकमेकांच्या तोंडाकडे बघत गप्प बसले होते, गोष्टी ऐकत होते। मानसी रडत रडत सर्व काही तिच्या आई वडिलांना सांगत होती की सासरचे लोक तिला कसे त्रास देतात, प्रत्येक संभाषणात व्यत्यय आणतात। रोहनने सासरच्या मंडळींना समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे कोणीच ऐकत नव्हतं। कोणी खरे सांगितले अशा बाबतीत पोरांचे कोणी ऐकते का? शोभाजींच्या डोळ्यात अश्रू तरळले, कारण त्यांनी त्यांच्या घरात सर्व बाजूंनी चाललेले नाटक पाहिले। पाहताना तिला खूप वाईट वाटत होते आणि विचार करत होते की तिने हे घर कसे बांधले। शोभाजी लग्न करून आल्या तेव्हा रामभाऊंची परिस्थिती चांगली नव्हती, घरात सासू सासरे आणि नणंदा होत्या, पण घराच्या नावावर एकच कमावती व्यक्ती आणि 2 खोल्या, एका खोलीत सासू आणि नणंदा राहत होत्या आणि शोभाजी आपल्या मुलासोबत दुसऱ्या खोलीत राहत होत्या। त्यांच्या खोलीतच स्वयंपाकघर होते, त्यामुळे खाणे आणि झोपणे सर्व एकाच खोलीत झाले। तरीही शोभाजींचे संस्कार असे होते की त्यांनी कधीही तक्रार केली नाही। रामभाऊ म्हणायचे, धीर धर शोभा, एक दिवस आम्हालाही चांगलं घर मिळेल, आणि शोभाजींनी त्यांना त्यात पूर्ण पाठिंबा दिला। रामभाऊंचे उत्पन्न फारसे नव्हते, मग घर खर्च भागवण्यासाठी बहिणीचे लग्न आणि मुलांचे शिक्षण शोभाजींनी शिवणकाम आणि भरतकाम सुरू केले। पती नाराज होऊ नये म्हणून तिने आपल्या इच्छा त्यांच्याकडे कधी व्यक्त केल्या नाहीत। लवकरच वेळ जाऊ लागली। एका खोलीच्या घरात वादळी वय निघून गेले आणि स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न फक्त स्वप्नच राहिले। मग रोहनच्या शिक्षणानंतर तो कसा तरी 2 खोल्यांचे घर बांधेल असा विचार त्याने सुरू केला आणि बहिणीच्या लग्नानंतर त्यांना निरोप दिला। वेळ निघून गेली आणि रामभाऊंच्या आईनेही डोळे मिटले, त्यांना वाईट वाटले, पण काय करणार, आयुष्य पुढे जायचे होते।
हळूहळू पतीपत्नी दोघांच्या संघर्षाला फळ मिळाले आणि दोन खोल्यांचे पूर्ण घर पूर्ण झाले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर रोहनला नोकरी लागली. आता दोघांनाही आपल्या मेहनतीचे फळ मिळाल्याचे जाणवले. आता घरात चांगली सून आली तर ती या घराला स्वर्ग बनवेल. आजपर्यंत नवरा बायको दोघेही अडचणीत होते, पण सून येण्याआधीच त्यांनी सर्व काही उपलब्ध करून दिले होते. कशाचीही कमतरता नव्हती. ज्या व्यक्तीसाठी ते साजरे करत होते आणि तिच्या आगमनाच्या तयारीसाठी पापण्या वाढवत होते, ती व्यक्ती त्यांच्या मार्गात काटे आणेल आणि त्यांना रक्ताचे अश्रू रडवेल हे त्यांना फारसे माहीत नव्हते. सर्व काही वेळेत तयार होते. स्वतःचे घर होते, मुलाची चांगली नोकरी होती, त्यामुळे मानसीचे नाते रोहनसाठी साहजिकच झाले. सगळ्यांना लोक आवडला म्हणून त्यांनी हो म्हटलं. लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून मानसीला तिच्या सासरच्या मंडळीसोबत राहावे असे वाटले नाही. आजच्या पिढीचा अर्थ फक्त नवरा बायको आणि मुलं कुटुंबीय असा होतो. असाच विचार करून मानसीचे लग्न झाले. तिने सासूसासरे यांना कैदी म्हणले. शोभाजी चुकून काही बोलल्या तरी हे लोक आपल्याला थांबवत आहेत असे तिला वाटायचे. तर घरातील जवळपास सर्व कामे शोभाजी करत असत. रामभाऊ बाहेरून भाजीपाला आणि सामान आणायचे. रोहन आणि तिने कुठेही फिरायला जायचे आणि कधी परत यायचे यावर बंधन नव्हते. त्यामुळे शोभाजी स्वतःसाठी आणि रामभाऊसाठी जेवण बनवायची, पण त्यांना कधीच काही सांगितले नाही. तरीही तिला समस्या होत्या. आता तिला वेगळे राहायचं होतं म्हणून ती रोज नवऱ्याशी भांडते. स्वतःची वेगळी जीवनशैली प्रस्थापित करायची होती. पूजासुद्धा प्रत्येक वेळी समजावून सांगून टाळत असे, पण गेल्या 2-3 महिन्यापासून मानसीची आई तिला रोज काही ना काही सल्ले देत राहिली आणि प्रत्येक गोष्टीवर ती भांडायची. प्रकरण इतके वाढू लागले की घरची शांतता भंग पावली. सकाळी सुरू झालेला हा संघर्ष सायंकाळपर्यंत सुरू होता. दुसऱ्या दिवशी मानसी तिच्या खोलीतच बसून राहिली तर रोहन ऑफिसला गेला होता. शोभाजींना वाटले की कदाचित तिची तब्येत खराब आहे म्हणून त्या तिला भेटायला गेली आणि विचारले, मानसी बेटा काय झाले आहे, तुझी तब्येत ठीक नाही आहे का? तुला हवं असेल तर मी चहा करून देते, मग तू खोलीत आराम कर. मग काय झाले? मानसीला संधी मिळाली. ती म्हणाली की तू न विचारता माझ्या रूममध्ये कशी येऊ शकतेस? लहानपणी तुझ्या आईवडिलांनी तुला काही शिकवलं नाही का? त्यांना सोडा, ते रानटी असले पाहिजेत. मात्र पती आणि सुशिक्षित मुलांसोबत राहूनही तू काहीच शिकू शकली नाही. तुमचा मुलगा आणि तुमच्या सुनेच्या खोलीत गेल्यावर दार वाजवण्याचाही शिष्टाचारही तुमच्याकडे नाही. मी हे पहिल्या दिवसापासून सांगते, पण तुम्ही लोक सुधारायचं नाव घेत नाही आहात. शोभाजी म्हणाल्या, सुनबाई, मला वाटलं तुझी तब्येत खूप खराब आहे म्हणून मी तुला भेटायला आले, पण तू माझ्याबद्दल चुकीचा विचार करतेस. तू माझ्या मुलीसारखी आहेस, मग मी तुझ्याबद्दल चुकीचे मत का ठेवू? तू काय बोलत आहेस? सुनबाई, माझ्या वयाचा विचार कर, शोभाजी म्हणाली. पण मानसी ऐकायला तयार नव्हती. ती फक्त म्हणत होती, हे सगळं बहाणे आहे, सून कोणाला आवडते? मला तुम्ही सारख्या डिस्टर्ब करत असतात. मी जरा उशिरा उठले तर डोंगर कोसळले का? मला तुमच्या लोकांसोबत इथे राहायचे नाही. मला गुदमरल्यासारखे वाटते. हे घर नसून बर्ड फिडर आहे. लोक प्रत्येक गोष्टी ढवळाढवळ करतात. ती कधीही माझ्या खोलीत प्रवेश करते. मग मानसी रडायला लागली होती आणि तिने पूर्ण घर डोक्यावर घेतले होते. मग तिने आईच्या घरी फोन केला होता आणि आता त्यांची मीटिंग चालू होती. रामभाऊने रोहनला फोन केला. त्यालाही अचानक मानसीच्या आईवडिलांना पाहून आश्चर्य वाटलं. मानसीची आई सुषमाजी रामभाऊंना म्हणाली, बघा, आमच्या मुलीला तुमच्यासोबत राहायचे नाही आणि आम्ही हे असंच हाताळू. तिला तुमच्या घरात सोडू शकत नाही. यावर काहीतरी उपाय शोधावा लागेल. मी एका मुलीची आई आहे. मी तिचा निरोप घेतला पण ती आनंदी नाही. मग हे कळल्यावर मला त्रास होणार नाही का? समजलं का? रामभाऊ म्हणाले, आता मला समजले तुमच्या मुलीचा प्रॉब्लेम काय आहे. अहो, खोट जर मुळात असेल तर मग काय? ते म्हणाले की बघा सुषमाजी, मला सगळं समजते. तुमच्या मुलीला समस्या भेडसावत आहेत. जर तुमच्या मुलीला वेगळे राहायचे असेल तर तसे होऊ देत. तिला तिचे वेगळे प्रश्न सोडवायचे असतील तर सुखाने सोडवू देत. पण दुःख देऊन काय साध्य करणार आहे? तिच्या वेगळे राहण्यास आमचा काही आक्षेप नाही. रोहन त्याच्या आईवडिलांचा खूप आदर करायचा. तो पटकन म्हणाला, पप्पा काय बोलताय? याबाबत रामभाऊ यांनी रोहनला आश्वासन दिले. सासऱ्यांचे बोलणे ऐकून मानसीच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तिला जाणवू लागले, आता माझी इच्छा पूर्ण होईल. मुलीला खुश केल्यावर सुषमाजी म्हणाले, रामभाऊजी, तुम्हाला खूप समज आहे. कृपया मला सांगा, या घरात तुम्ही तुमच्या मुलाला आणि सुनेला कोणता वाटा देत आहात? जर तुमचे आयुष्य कमी झाले असेल तर त्यांना चांगला भाग द्या, म्हणजे आम्ही जिवंत असताना त्यांची गस्त घालू शकतो आणि मग मुले तुमच्याकडे राहतील. मग तुम्ही कुठेही राहू शकता. समस्या काय आहे? अहो, पालक आपल्या मुलांसाठी काय करत नाही. आणि एक तुम्ही आहात की म्हातारपणी तुम्ही प्रॉपर्टीला तुमचा हिस्सा मांडता. तसेच मालमत्ता वृद्ध आईवडिलांसाठी त्रासाचे कारण बनते. रामभाऊ हसले आणि म्हणाले, सुषमाजी, शेवटी मी पण एक बाप आहे. जसे तुम्ही तुमच्या मुलीचा निरोप घेतला तसाच मी माझ्या मुलाला निरोप देईन. पण या घरात कोणताही हिस्सा देणार नाही.
मी हे घर वाटू देणार नाही. आता यासाठी जर तुम्ही तुमच्या जावयाला निरोप घेऊन त्याला घेऊन जात असाल तर कुशाल जा. रामभाऊचे शब्द ऐकून सर्वांनाच धक्का बसला. आम्ही आमच्या इच्छा मारल्या आहेत. या घरात आमच्या रक्ताची आणि घामाची कमाई आहे. जर तुम्हाला स्वतःहून सेटल व्हायचे असेल तर नक्कीच स्वतःहून सेटल व्हा, पण सासरच्या बळावर नाही. आणि राहण्याचा प्रश्न आहे. सुषमाची काळजी करू नका. बरीच घरे रिकामी आहेत. जवळपास मला कुणीही सापडेल आणि ते भाड्याने देईल. तुमच्या मुलीला काही त्रास होणार नाही, मानसी म्हणाली. रोहन, ऐकलंस का तुझ्या वडिलांचे बोलणे? मोठा भक्त झाला होतास ना वडिलांचा. रामभाऊ म्हणाले, सुनबाई माझ्या मुलाला काय सांगतेस, तो गरीब गाय आहे. शिंग तर तुला आली आहेत. जर तू तुझ्या आईचे म्हणणे ऐकून तुझ्या घराला आग लावायची आहे तर जा आणि तुझ्या आईकडे राहा. रामभाऊचे बोलणे ऐकून मानसीचे मन खचले. अशा उत्तराची तिला अजिबात अपेक्षा नव्हती. आता नवीन घर सुरू करणं हे मुलांचं खेळ नव्हतं आणि मानसीच्या हातात नव्हतं. मानसीने तिच्या वडिलांकडे पाहिलं तेव्हा ते हात जोडून रामभाऊ समोर उभे राहिले आणि म्हणाले, रामभाऊजी मी तुमच्या प्रत्येक गोष्टीशी सहमत आहे. बेटा मानसी, मी म्हणेन की एखाद्याच्या कष्टाने कमावलेला गुरू हा काही औरच असतो आणि ज्याने स्वतः घर उभे केले आहे त्यालाच त्याचे महत्त्व कळते. दुसऱ्यांचा निव्वळ बंदोबस्त करून त्यावर तुमचा अधिकार कसा प्रस्थापित करता येईल आणि त्याने स्वतःच्या बळावर निर्माण केलेली संपत्ती त्यात तुम्ही हिस्सा कसा मागू शकता? यात सहभागी होणे खूप सोपे आहे, परंतु गोष्टी स्वतःच्या पायावर उभे करणे तितकेच कठीण आहे. करायचं असेल तर नवऱ्यानेही साथ दिली पाहिजे, पण त्याला आईवडिलांपासून दूर राहायचं नाही. आता मला सांग, ज्या स्वातंत्र्यात तुझा नवराही तुझ्यासोबत नाही अशा स्वातंत्र्याचे तू काय करणार? मानसीचा अजूनही विश्वास बसत नव्हता की काय होत आहे. तिने आईकडे पाहिलं. सुषमाजी म्हणाल्या, बेटा मलाही आता तेच वाटत आहे. तुझे वडील बरोबर आहेत. कदाचित मी तुला चुकीचा सल्ला दिला असेल, पण काळजी करू नकोस. मी तुझे सर्व सामान भाड्याच्या खोलीत शिफ्ट करू शकेन. शेवटी मी तुला चांगले ओळखते, पण तुला एकटीने काम करताना किती त्रास होईल कल्पना आहे का? रागाच्या भरात मानसीने थेट सासू सासऱ्यांविरुद्धच बोलायला सुरुवात केली. स्वतःला रोखू शकली नाही. रोहनने सर्वांसमोर मानसीच्या गालावर जोरदार चापट मारली आणि म्हणाला, सासू सासऱ्यांची माफी मागितली आणि म्हणाला, मला हे करायचे नव्हते, पण तुमच्या मुलीने माझ्यावर जबरदस्ती केली. माझ्या आईवडिलांचा अपमान मी सहन करू शकत नाही. मला काय माहीत की ती 6 महिन्यात मला माझ्या आईवडिलांपासून वेगळे करेल. कुणास ठाऊक 6 वर्षांनी ती माझ्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवायला सांगेल. अशी परिस्थिती मी होऊ देणार नाही. तुम्ही तुमच्या मुलीला सोबत घेतलेले बरे. जर तिला स्वातंत्र्य हवे असेल तर तिने जावे आणि मुक्तपणे जगावे, पण माझ्या स्वातंत्र्यासाठी ती मला माझ्या पालकांपासून वेगळे करू शकत नाही. आता मानसीकडे पर्याय नव्हता. जेव्हा तिने पाहिले की तिचे आई वडील देखील आपल्यासोबत नाहीत तेव्हा ती खचून गेली आणि तिने आपल्या कृत्याबद्दल सर्वांची माफी मागितली. रामभाऊ आणि शोभाजी यांनी त्यांचे हृदय साफ केले आणि त्यांच्या सुनेला क्षमा केली. पण रोहन सगळ्यांसमोर म्हणाला, आज मला सगळं क्लिअर करायचं आहे. तिने माझ्याकडून आयुष्यात कधीच अपेक्षा ठेवू नये की मी माझ्या आईवडिलांच्या विरोधात जाईन, कारण आज मी त्यांच्या विरोधात गेलो तर उद्या माझी मुले माझ्या विरोधात जातील. आज जर तुम्ही वेगळ्या घरात स्थायिक होण्याचा विचार केला तर आमची मुलं आम्हाला पहिल्याच दिवशी घरातून हाकलून देतील, जे मी होऊ देणार नाही. मानसीला तिची चूक हळूहळू लक्षात आली. तिने घरातील काम शिकायला सुरुवात केली आणि शोभाजींना मदत करू लागली. वेगळे घर असावे असा विचार कधी मनात येतो? तिच्या भविष्याचा विचार करून ती स्वतःला पटवून देत असे की म्हातारपणी तिच्या मुलांनी तिला घराबाहेर फेकून दिले तर काय होईल, हा विचार करूनही ती थरथर कापते आणि मग पुन्हा चुकीचे विचार मनात येऊ देत नाही. शोभाजी आणि रामभाऊ या विचाराने खुश झाले. सकाळी बोललेले सायंकाळी विसरले तर ते बोलणे विसरून जावे. मग त्या जागी मुलगी असती तर त्यांनी तिलाही त्याचप्रकारे समजावून सांगितले असते. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.